पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका किमान 6 महिन्यांपर्यंत पुढे गेल्यात. काही दिवसांपूर्वी जाहीर झालेली प्रभाग रचना रद्द करण्यात आली आहे. मात्र असे असले तरी त्या प्रभाग रचनेनुसारच निवडणुका होण्याची शक्यता राजकीय अभ्यासकांकडून वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील काही प्रभागांचा आणि प्रभागातील इच्छुकांचा आढावा घेतला असता बावधान खुर्द महात्मा सोसायटी प्रभाग क्रमांक 33 मध्ये प्राथमिक अंदाजानुसार हा प्रभाग भाजपला पूर्णतः अनुकूल झाला आहे. भाजपमध्ये या प्रभागात उमेदवारी करता स्पर्धा असून महापौर मुरलीधर मोहोळ या प्रभागातून निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांच्या सोबत भाजपकडून कोणाला संधी मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या प्रभागात विद्यमान वगळून एखाद्या वेगळ्याच मात्र भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्याला उमेदवारी दिली जाण्याची शक्यता देखील वर्तवली जाते. बावधान खुर्द महात्मा सोसायटी हा प्रभाग क्रमांक 33 बहुतेक भाग विकसित असून सोसायट्यांचा आहे. दोन झोपडपट्टी असल्या तरी येथे चांगली वस्ती आहे. त्यामुळे भाजपच्या दृष्टीने हा नवीन प्रभाग अनुकूल झाला असल्याचे बोलले जाते. त्यामुळे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह श्रद्धा प्रभूने, दिलीप वेडे पाटील, किरण दगडे पाटील, गणेश वरपे, पुनीत जोशी आदी उमेदवार या प्रभागातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे समजते. तर शिवसेनेकडून श्याम देशपांडे, राहुल दुधाळ, सविता बलकवडे यांची नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजाभाऊ गोरडे, शंकर केमसे यांच्या नावाची चर्चा आहे. तर मनसेकडून हेमंत संभूस, राजेंद्र वेडे पाटील, शशांक अमराळे आणि मुळशी पॅटर्न मधला पिट्यावाई अर्थात रमेश परदेशी हे इच्छुक असल्याची माहिती मिळते. एकूणच आम्हाला अवगत असलेल्या इच्छुकांची नावे आम्ही या ठिकाणी दिली असली तरी इतरही आणखीन इच्छुक व्यक्ती असू शकतात ज्यांच्या इच्छुक असल्याबाबत आमच्यापर्यंत माहिती पोहोचली असावी. त्यामुळे आपल्या माहितीतील इच्छुकांची नावे कॉमेंट करा. त्याचबरोबर वर देण्यात आलेल्या इच्छुक उमेदवारांपैकी तुमचे आवडते आणि विजयाचे दावेदार उमेदवार कोण हे देखील कॉमेंट मध्ये सांगू शकता. मात्र विरोधकांची मोट बांधली गेली तरी या प्रभागात भाजपाला रोखणे अशक्य असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात.